नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, काल संध्याकाळी जलसंपदा विभागामार्फत रिवाइज्ड सिलेक्शन लिस्ट प्रतीक्षा यादी संदर्भात अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे विविध परिमंडळाअंतर्गत. विद्यार्थी मित्रांनो, पहा, या ठिकाणी स्टेनोग्राफर या पदाच्या परीक्षेकरिता देखील या ठिकाणी स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे, त्यासंबंधीचे प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी आलेले आहे. पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला या भरतीसंदर्भात तसेच नियुक्तीसंदर्भात काही आदेश आलेले आहेत का ते समजेल. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आत्ताच्या ज्या काही अपडेट आलेले आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया. पहा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पुणे परिमंडळ स्ट्रेसर या पदासाठीचे या ठिकाणी उमेदवारांच्या नावाची शिफारस यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पुणे परिमंडळ अनुरेखक पदासाठीची सुधारित कट ऑफ मार्क्स देखील या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे कॅटेगरीनुसार. ओके, सो शिफारस यादी, प्रतीक्षा यादी व जे उमेदवार अपात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांच्या नावाची यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. नंतर कोल्हापूर परिमंडळची देखील या ठिकाणी अपडेट आलेली आहे. अमरावती परिमंडळची देखील सेम पदाकरिता अपडेट आलेली आहे. नाशिक परिमंडळ अनुरेखक या पदाची देखील या ठिकाणी अपडेट प्रसिद्ध झालेली आहे. तसंच नागपूर परिमंडळ अंतर्गत अनुरेखक अर्थात ट्रेसर या पदासाठीचे सुधारित कट ऑफ मार्क्स आणि शिफारस यादी तसेच प्रतीक्षा यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. ओके, सो छत्रपती संभाजीनगरची देखील या ठिकाणी अपडेट आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या परिमंडळासाठी तुम्ही अप्लाय केलेलं असेल त्या परिमंडळाची PDF तुम्ही व्ह्यू या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली डाउनलोड होत असते. ठीक आहे, सो नंतर नाशिक परिमंडळाची देखील या ठिकाणी दप्तर कारकून कालवा निरीक्षक आणि मोजणीदार या पदासाठीची सुधारित प्रतीक्षा यादी आलेली आहे. ओके, सो तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या नावाचा समावेश वेटिंग यादीमध्ये आहे का ते चेक करायचं आहे. ठीक आहे, आता आपल्याला जी अपडेट आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ती निम्न श्रेणी लघुलेखक स्टेनोग्राफर या पदाकरिता लघुलेखन चाचणी परीक्षा संदर्भात प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेले आहे ते. ओके, सो कधी हे प्रसिद्धीपत्रक पत्रकामध्ये तुम्हाला कधी या परीक्षेसंदर्भात बोलवण्यात आलेलं आहे त्या संदर्भात आपण या प्रसिद्धीपत्रकानुसार थोडंसं या संदर्भात जाणून घेऊया. पहा, महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग समन्वय समिती गट ब अराजपत्रित व गट क सरळसेवा पद भरती यांच्यामार्फत या ठिकाणी हे प्रसिद्धीपत्रक आलेले आहे. जलसंपदा विभागाच्या गट ब अराजपत्रित व गट क पदाकरिता किंवा सॉरी पदाकरिताचे जाहिरातीनुसार निम्न श्रेणी लघुलेखक या पदाकरिता लघुलेखन चाचणीकरिता पात्र उमेदवारांची 80 मार्काची लघुलेखनाची चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने परीक्षार्थींकडून लघुलेखनाची 100 प्रति शब्दे मिनिटे चाचणी परीक्षेसाठी भाषेचा मराठी किंवा इंग्रजी पर्याय घेण्यात आलेला असून सदर लघुलेखनाची चाचणी परीक्षा घेण्याबाबतची कार्यवाही चालू आहे. ठीक आहे, सो परीक्षार्थींनी लघुलेखनाची चाचणी परीक्षेबाबतचे वेळापत्रक त्यांना वेळापत्रक व प्रवेशपत्र अर्थात हॉल तिकीट हे मेल आय डीवरती पाठवण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही परीक्षा तुमच्या या ठिकाणी होणार आहेत लघुलेखनाची जी काही 100 प्रति शब्द मिनिटे चाचणी होणार आहे 80 मार्काची त्यासंबंधीचे वेळापत्रक तसेच तुमचे हॉल तिकीट जे आहे ते तुमच्या मेल आय डीवरती या ठिकाणी पाठवण्यात येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मेल आय डी सतत चेक करावं लागणार आहे. जसं मेल येईल त्यावरती तुम्हाला डिटेल शेड्यूल जो आहे तो WRD करून देण्यात येईल त्या संदर्भात. ओके, सो ही अपडेट आलेली आहे स्टेनोग्राफर या पदाकरिता जी एक्झाम होणार आहे त्या संदर्भात. सो विद्यार्थी मित्रांनो, माहिती समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि नवीन जर तुम्ही चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्सद्वारे नक्की कमेंट्स करून सांगायचे आहे. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.